फेब्रुवारीत कापूस बाजारातील चित्र दोन गोष्टीमुळे बदलू शकते. आता कापसाच्या भावात तेजी येण्याला सुरुवात झाली आहे, कारण कापसाचे भाव क्विंटल मागं 200 रुपयांनी वाढले आहे. आता पुढील महिन्याभरात कापसाचा भाव 7,500 रुपयाचा टप्पा गाठू शकतो, तर मे महिन्यापर्यंत कापूस 8,000 पातळीवर पोहोचू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील कापसाचे भाव पुढील महिन्याभरात सध्याच्या भावावरून किमान 10% वाढू शकतात. मग सध्याचा भाव किती आहे? तर आजचा भाव आहे सरासरी 6,800 ते 7,200 रुपये. आत्ता पुढील महिन्याभरात सध्याच्या भावावरून 10% म्हणजेच किती? तर 6 ते 700 रुपये. म्हणजे पुढच्या महिन्याभरात कापूस 7,500 रुपयाचा टप्पा गाठण्याची दाट शक्यता आहे. तर मे महिन्यापर्यंत कापसाचा भाव किमान 75% वाढू शकतो, म्हणजे सध्या भावात किमान 1,000 ते 1,200 रुपयाची वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. आता तुम्ही म्हणाल, सरकार का भाव वाढले तर सरकार आयात नाही करणार का? पण एका गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे कापूस आयात यंदा एवढी सोपी राहणार नाही. सरकारने आयात शुल्क काढले आहे तरीही, कारण आपल्या कापसाचे भाव सध्या किती आहे? 6,800 ते 7,200 रुपये. कापसाचे भाव 4 कारणामुळे वाढणार आहेत. महत्त्वाचं कारण म्हणजे यंदा घटलेले उत्पादन, म्हणजे बाजारातील कमी जाणारी आवक आणि कापड उद्योगाकडून वाढत जाणारा ठराव उठाव. जागतिक बाजारात आपला कापूस स्वस्त असल्याने निर्यातही वाढणार आहे. त्यामुळे कापूस भाव पुढील महिन्याभरात 10% ते मे महिन्यात 15% वाढणार असे शेतीमाल बाजार अभ्यासक म्हणत आहेत. अशा नवनवीन माहितीसाठी टॉक गॅन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि